राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत सध्या चांगले चर्चेमध्ये आलेले आहेत आणि यावेळी त्यांच्या चर्चेचं कारण ठरलं आहे ती हाफकिन संस्था. हाफकिन संस्थेला माणूस म्हणून उल्लेख केल्याच्या एका कथित प्रसंगामुळे ते ट्रोल होत आहेत आणि यावर स्पष्टीकरण देताना त्यांचा संतापही होतो आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण आपण समजून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून. माझं क्वालिफिकेशन माहीत आहे ना तुम्हाला? मी ही दांडकी 11वी 12वीचा पोरग म्हणून घेऊन हिंडत नाही आहे. मी आपल्या सोलापूरमध्ये थ्रूआउट माझं मी जन्मल्यापासून आतापर्यंत मेरिटमध्ये शिकलेलो विद्यार्थी आहे इंजिनिअरिंगचा. अल लक्षात, डिप्लोमा केला, डिग्री केली, पीजी केलं, पीएचडी केलं. हे आहेत आपल्या राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत. अगदी तावातावाना आरोग्य मंत्री महोदय आपण पीएचडी होल्डर असल्याचं सांगताय. अल लक्षात, डिप्लोमा केला, डिग्री केली, पीजी केलं, पीएचडी केलं. पण त्यांच्यावर असं सांगण्याची वेळ का आली आहे याचं उत्तर फार गमतीशीर आहे. त्याचं झालं असं की आरोग्य मंत्री महोदयांनी पुण्यातल्या सरकारी रुग्णालयांची पाहणी केली. यावेळी त्यांनी तिथल्या डॉक्टरांवर प्रश्नांची सरबत्ती केली. आपण शासन आहे, आपल्यापर्यंत पोहोचलं नाही, जनतेचं पोहोचलं नाही, जनता पोहोचू देत नाही, आपण काय करू? सावंतांनी डॉक्टरांना हाफकिन नावाच्या माणसाकडून औषध घेणं बंद करा असा सल्ला दिल्याचा दावा आहे. स्थानिक वृत्तपत्रांमध्ये या संदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र यावरून आरोग्य मंत्री महोदय चांगले संतापले. टीका करणाऱ्यांना उत्तर देताना त्यांचा राग अनावर झाला. आपल्याला ही डिसेंट्रलाइज करणं गरजेचं आहे, अजून नवीन एजन्सी ह्याच्यामध्ये ऍड केल्या पाहिजे. हे मला मार्गदर्शन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलं आणि मी म्हणतो हाफकिन या माणसाचं काढून घ्या. म्हणजे मी इतका मूर्ख, मला कळतच नाही काय. म्हणजे एक आपण काय पद्धतीनं लोकांपुढं मांडायला लागला किंवा काय. एकदा माझ्या नेटवरती जा, माझ्या वेबवरती जा, मी किती संस्था चालवतो, मी किती कारखाने चालवतो, माझ्याकडे स्टाफ किती आहे, किती क्वालिटीचा आहे. 250-300 पीएचडी होल्डर माझ्या हाताखाली काम करतात आणि मी म्हणतो हाफकिन. मी तुम्हाला गांगटेबहादूर मंत्री वाटलो का? या बातमीचं कात्रण सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आता नेटकऱ्यांना आयता विषय मिळाल्यावर ते तरी कसे शांत राहतील? सावंतांच्या हाफकिन प्रकरणावर नेटिझन्सने आपली क्रिएटिव्हिटी दाखवून दिली. यावर मीम्स आणि पोस्टचा पाऊस पडतोय. तर दुसरीकडे या व्हायरल बातम्यांमध्ये तथ्य असेल तर सावंत राजीनामा देण्यासही तयार आहेत. आता ही हाफकिन माणसाकडून औषधे घ्यायचे नाहीत, मी मला कळतच नाही. मी इतका वेडा काय बोलतो आपण? कुठले कोण सोशल मीडिया कोण हे कोण माझे मी बोललेलं दाखवा ना. हाफकिन माणसाकडून औषधे घ्यायचं नाही हे जर वाक्य असेल ना, मी आत्ता राजीनामा देऊन देतो, तुम्हाला लिहून देतो. तानाजी सावंत चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांचा शासकीय दौरा चर्चेत आला होता, ज्यात त्यांनी 2 दिवसात त्यांचं घर ते कार्यालय अशा अनेक चक्रा मारणार असल्याचा उल्लेख होता. या प्रचंड दमावणाऱ्या दौऱ्यामुळेही ते ट्रोल झाले होते. शिवाय सेना भाजप युती सरकारमध्ये मंत्री असताना सावंतांनी खेकड्यांमुळे धरण फुटल्याचा अजब दावा केला होता. तेव्हाही ते विरोधकांसह नेटकऱ्यांच्या निशाण्यावर होते. आणि आता पुन्हा एकदा कथितरित्या शासकीय हाफकिन संस्थेला माणूस म्हणून संबोधल्यानं ते चर्चेत आले. ब्युरो रिपोर्ट, सांगती न्यूज.